Lakshya. पार देना मग कशी वाटते रांगोळी? अरे मस्त, एकदम छान रांगोळी काढलीस. फ्लॅट तुला कसा वाटला आपला? कमी वेळेत मस्त जागा मिळाली आपल्याला हो ना. आणि भाडंही त्याचं फार नाहीये ना. हा, पण आता इथून लगेच ट्रान्सफर नाही आहे घ्यायची. अगं वेडीस का तू? मुंबई ट्रान्सफर होतीये म्हणून तर मी घाई केली. आता इथून कशाला कोण हलतंय लवकर? आणि असंही तुझी इच्छा होती ना खूप की मुंबईत राहायचंय म्हणून. आता आपल्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. येस, नमस्कार कर. अरे हो. आणि या गुढी सारखाच तुझं करिअर सुद्धा उंच उंच होत जाओ. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेजारी नवीन जोडपं राहायला आलंय. बीतीन चौथे भाडे करू ना. मम्मी, भाडे करूच की विकत घेतलंय? नाही, भाडे करूच आहेत, पण आता त्यांना काय काय फेस करायला लागणार माहिती नाही. या घरात प्रवेश करणं म्हणजे स्वतःवर संकट ओढून घेणं, अजून माहिती नाही त्यांना. काय नाही ग, एजंट आणि मालक लोकांना फसवतात आणि काय. हो, ते सगळं ठीक आहे, पण आपण त्यांना सावध नको का करायला? हो बरोबर. तत्पूर्वी आपण गुढीची पूजा करून घेऊया. हाय, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हो हो, पूजा झाली. बरं घे, प्रमोदशी बोल. आई नमस्कार. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हो, आत्ताच उभी केली गुढी. बर, चला करतो नंतर. ओके ओके, बाय. आपण एक सेल्फी काढूया. अगं थांब, हलतेस किती? अरे हाताला खास उठली. थांब थांब एक मिनिट, चल. हा, रेडी? मस्त ना. प्रमोद, खरं तर आईलाही बोलवायला हवं होतं ना. खरं तर एवढं काय झालं तुला? एवढं का हात खास होतेस तू? कळत नाही अरे, अचानकच खास उठली हाताला. बरं ऐक, मी जरा शेजारी प्रसाद देऊन येते. तू प्रसाद देऊन ये, तोपर्यंत मी आपला फोटो सर्वांना फॉरवर्ड करतो. सर्वांना की? जातेस ना तू. नमस्कार. नमस्कार. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.